नालासोपारा पूर्वेतील महानगरपालिकेच्या जलवाहिनीतून पाणी गळती होत असून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या एका वर्षापासून नालासोपारा पूर्वेकडील ठिकाणी सतत पाणी गळती होत असून वसई विरार महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. इथले काही स्थानिक रिक्षा चालक येथील साचलेल्या पाण्याचा उपयोग रिक्षा धुण्यासाठी करत आहेत. नालासोपारा पूर्व येथील बिलालपाडा, वाकनपाडा, संतोष भवन, वसई पूर्वेकडे बालाजी हॉटेलच्या समोर, सेलिब्रिटी हॉटेलच्या बाजूला, तसेच वसंत नगरी 9 समोर, नालासोपारा पश्चिम पंचमुखी हनुमान मंदिराच्या समोर असे भरपूर ठिकाणी महानगरपालिकेची पाणी गळती सुरू आहे. रोज लाखो लिटर पाणी वाया जात असून वसई विरार महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत असे दिसून येत आहे. एकीकडे शहरात पाण्याची समस्या गंभीर असताना पालिकेमार्फत असे पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जलवाहिनी ठिकठिकाणी गळती होत असून या ठिकाणी पाणी सतत राहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची पैदास सुद्धा होत आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.